ओ बा आशा काय म्हणणं आहे ना भाऊ, आशा काय करी राय ना तू? हा गुड इवनिंग जी, कैसे हो सभी? आवाज आ रही है यार, क्या करूं मैं। आज का ब्लॉग शाम को चालू हो रहा और अभी मैं जा रहा, अभी करंटली आई एम एट माय वर्क प्लेस जो कि चिंचवड़ में है। अभी मैं जा रहा हिंजेवाड़ी में, प्रणव भाई को आज छुट्टी है संडे के कारण, और हम उसी कारण हम जा रहे कसर आई कसर काई, कुछ तो डैम का नाम है वहां पर जा रहे। चलो साथ में जल्दी जाते। अभी टाइम यार घड़ी मिल नहीं रही, अभी बज चुके 5:09, सनसेट देखा मैंने, सनसेट आज का 6 बजे का है। तो एक मिनट ना, गाड़ी कती लायल छे भाऊ मिनी, इकड़े है अपनी गाड़ी। तो सनसेट 6 बजे का है, यहाँ से आधा घंटा हिंजेवाड़ी, वहाँ से आधा घंटा वो कसरकाई डैम, तो थोड़ा सा जजमेंट करना पड़ेगा। देखते आगे जाते, पहले इधर से निकलते भाई, लैपटॉप वगैरह सब ऊपर ही रखा है मैंने। बाय बाय। आज के जो ट्रिप में है ना, अपने साथ अपने एक सब्सक्राइबर भी आने वाले हैं जो रिसेंटली मुझे ज्वाइन हुए। उन्होंने बोला धीरज भाऊ भेटायचं आहे, त्यांना बोललो भाऊ मी जातो आहे, भाऊ चला तुम्ही पण सोबत, तर ते पण येत आहे। आता आम्ही हिंजेवाडीला भेटायचा प्लॅन केलेला आहे, तिकडून आम्ही जाऊ सोबतच, तर बघूया कसं काय नियोजन होतं। चलो अभी जल्दी पोहोचने का यार, सनसेट एक बार हो गया तो फिर मजा चला जाएगा। जी पहुंच गए, फटाफट जाते हैं प्रणव भाऊ को लेते हैं, मैं भी फ्रेश वगैरह होता अच्छे से और निकलते हैं, देखना हो जाए बस। पर अपनी तैयारी हो चुकी है, अभी निकल रहे प्रणव भाऊ, काय नखरे करून राहिले, चला लवकर आम्ही जातोय, आपले शांतनु भाऊ खाली थांबलेले निघतोय, चला ब्लॉग पण चालू आहे आपल्या इकडे, आता जस्ट अपलोड केला मी, मागच्या वेळेस पुण्याला आलेलो आहे ते आता टाकून राहिलो मी, बघा हा ब्लॉग कधी बघणार तुम्ही काय माहिती। कर भाऊ साहेब काय म्हणता, कसे हात एकदम जास्त नाही, रेकॉर्डिंग चालू आहे का? सांगतोय भाऊ तुम्ही टाइम काढून आलेले ना, बसू मस्त पैकी गप्पा वगैरे मारू गेला तरी टाइम। चला ओ तात्या बटा ना, चला ना। यस बाबा टेन्शन नको घेऊ, मुली वगैरे बघत नाही म्हटलं व्हिडिओ माझे, इतक्या वेळेपासून सांगून राहिलो मी, म्हटलं आमचे शांतनु भाऊ येणार आहे, शांतनु भाऊ येणार आहे, लोक मला येणार नाही काढणार का, शांतनु भाऊ आले ना ब्लर मारून दिले येणे। अरे इतकं जण बघत नाही बाबा, टेन्शन काय घेतो जी भाई, शांतनु भाई अपना मुकडा नाही दिखाना जाते, पर जान दो अभी क्या ही करूं मैं, मेरे को मिलने आएंगे तो फिर दिखाना तो पड़ेगा ना यार, ऐसा थोड़ी चले। अपन लेट हो चुके बाय द वे, अभी यहाँ से आगे इंफोसिस सर्कल से टर्न मार के कितनी किलोमीटर है भाऊ? 11 किलोमीटर है ना भाऊ, ये था ना बरोबर मागून। पेट्रोल भरायची लक्षात ठेव, राहू द्या बरं का, रिझर्वला आहे गाडी, जाताना नाही येताना रिझर्वला आहे गाडी, इथे नको घेऊ गाडीची गॅरंटी मला, माझ्या पेट्रोल संपलंय, त्याशिवाय धुळ्यावरून घेऊन आलेलो आहे खास। ओके जी डेस्टिनेशन 4 किलोमीटर, अरे कॅमेरा सोबत बोलतोय मी काय लगेच येतो, 4 किलोमीटर कसर काही डॅम, फर्स्ट टाइम आ रहा भैया जी मैं यहाँ पर, मारून जी इससे पहले नहीं आया है, पुणे में बहुत सारी जगह घुमा हूँ, मारून जी पहली बार आ रहा ना, वाटलं भंडारा है का म्हणे मंडप वगैरे बघून, सनसेट झाला ना भाऊ, जाऊ दे आता काय, तुम्ही भेटले ना मला, अजून काय पाहिजे मला, काय विषय नाही भाऊ, नेक्स्ट टाइम येऊ। जाऊ द्या भाऊ साहेब, रस्ता बघा ना कसा आहे, रिक्षावाल्या काकांनी एकदम कट मारला आम्हाला। सनसेट झालेला होऊन गेलेला आहे, होईच होत ते, पण जाऊ दे आता डेस्टिनेशनला पोहोचूया, इकडे जाऊन थोडीशी तुम्हाला व्ह्यूज दाखवू कसा आहे काय कसर काही डॅमचा। जी फायनली लेफ्ट टर्न मिळ चुका आहे, फाइनली मतलब क्या ही बोलू मैं, अभी कब से सीधा सीधा ही जा रहे थे, अभी टर्न मारा हमने, पण जी यायची वेळ आहे, आपण जातोय, लोक सगळेजण येत आहे तिकडून सनसेट बघून एन्जॉय करून, आणि आम्ही जातोय। मित्रांनो रस्ता थोडासा विचित्र आहे पण डॅम मात्र आलेला आहे, आनंद आपल्याला मिळालेला आहे। अरे बा पार्किंग पुढे बघू ना, नो पार्किंग तर दिलेलं दिसतं इथं। जी भाई साहब देखो इसका मतलब डैम का व्यू कुछ इस तरह का है पूरा। ओके
जी अभी बज चुके हैं 7 और मतलब झाला विषय इथं आम्ही भरपूर वेळापासून बसलेलो आहे. गप्पा वगैरे मारणं चालू होतं शांतनु भाऊंनी खूप सारे ऍडवाइस दिले मला की म्हणे भाऊ सिनेमॅटिक वगैरे यू दे ब्लॉग्स वगैरे फ्लॅश लावलेले दोघे बाजूंनी मच्छर. रिक्वेस्ट नाही हो भाऊ, ऍडवाइस राहू द्या. काय असं काय बोलतात, रिक्वेस्ट वगैरे काही नाही भाऊ, ऍडवाइस वगैरे काही नाही, काही नाही, काही विषय नाही भाऊ, मोठे आमच्यापेक्षा. आणि भरपूर आता जायचा प्रवास मला नाही वाटत की मी घेऊ शकेल. घेतलाच तर मग मी हे बोललेले ते कट करून टाकेल. ओके, आता आपले कांद्याचे गाणे वगैरे वाजू आणि ब्लॉगची शुभ एंडिंग करून टाकू इथं आपण. आणि कॉमेंट वगैरे करा यार, कॉमेंट येत नाही काहीच. कॉमेंट काय झालं यार, पहिले तुम्ही किती कॉमेंट वगैरे करायचे, काहीतरी सपोर्ट दाखवा भाऊंना. 20-25 सबस्क्रायबर बाकी आहे 5,000 करा करा. येतो मी, बाय बाय, धन्यवाद. काय माहिती दिसत असेल गाणे मी. येतोय का मी? नसते मच्छर. गाणं ओळखा भाऊ कोणतं आहे? जाऊ सावकात जाऊ. हा भेटूया लवकरच. नाशिकला जमलं तर भेटू. मी कॉन्टॅक्ट करतो तसं तुम्हाला. ओ बा ओ बा, अशा काय म्हण नाही आहे ना प्यार मा भाऊ, अशा काय करी राय ना तू. हा नको भुकू ना, घाबरी जास. मी पोच चुके आपने पीजी पर. काय आहे का नाही रेकॉर्ड करू का? आज आहे चिकन खास, मग आमचे प्रणव भाऊ खास, त्या बाजूला काय आणि व्हेजला काय आहे मग? पनीर, पनीरची भाजी आहे, पोळ्या वगैरे असतील.